राधानगरी पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यात विस्तारलेल्या दुर्गम अशा धामणी खोऱ्यात राधानगरी तालुक्यातील राई इथं धामणी मध्यम प्रकल्पाचं काम गेल्या 20 वर्षांपासून निधी कमतरता आणि पुनर्वसन प्रश्न तसंच वनविभागाचा अडथळा अशा अनेक कारणांनी रखडलाय. दैनिक तरुण भारतनं या प्रश्नाला वाचा फोडत यावर ग्रहण धामणी खोऱ्याचं या मथळ्याखाली सडेतोडपणे लेखमाला प्रसिद्ध केली होती. या लेखमालेची ठाकरे सरकारनं दखल घेत धामणी मध्यम प्रकल्पाची 277 कोटी रुपयांची फेरनिविदा प्रसिद्ध केली आहे. परिणामी धामणी खोऱ्यातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या असून प्रत्यक्ष काम सुरू होण्याकडे लक्ष लागून राहिलंय. आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सततचा पाठपुरावा केल्यानं ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष बाब सांगून धामणी प्रकल्प सिंचन घोटाळ्यामधून बाहेर काढण्यात यश मिळवलं होतं. यानुसार प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी राज्यगुण नियंत्रण समिती नाशिक यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. या समितीनं प्रकल्पाला सुप्रमा देण्याचा अभिप्राय शासनाला कळवला आणि त्यानुसार प्रकल्पास 13 ऑक्टोबर 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 782 कोटी 37 लक्ष रुपयांची द्वितीय प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यानंतर राई गावातील प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन चांगल्या प्रकारे करून त्यांना सर्व मोबदलाही देण्यात आला. धरणाचं काम सुरू करण्याकरता 8 मार्च 2019 रोजी 238 कोटी रुपयांची निविदा जलसंपदा विभागाकडून प्रसिद्ध केली. परंतु या निविदा प्रक्रियेविरोधात पूर्वीचा ठेकेदार आपल्या जुने येणे थकबाकीबाबत कोर्टामध्ये गेला होता, त्यामुळे धामणीच्या कामाला पुन्हा अडथळा निर्माण झाला. यावर दैनिक तरुण भारतमधून ग्रहण धामणी खोऱ्याचं या मथळ्याखाली 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान धामणी प्रकल्प आणि खोरी सडेतोड लेखन करून शासन आणि लोकप्रतिनिधींची लक्ष वेधून घेतली होती, त्यामुळे धामणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार पी एन पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला होता. त्याला नुकतंच यश आलं असून आता प्रत्यक्ष कामाची सुरुवात कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.